नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच महिन्यांपासून आज येणार उद्या येणार या महिन्यात येणार अशी ज्या नोटिफिकेशनबद्दल कायम डिस्कशन वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये होत होतं, ते नोटिफिकेशन म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट म्हणजे क्लेरिकलचं जे नोटिफिकेशन आहे ते मित्रांनो आज आउट झालेलं आहे. ही अतिशय गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण बऱ्याच दिवसापासून महिन्यांपासून याचं वेटिंग हे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे कॅन्डिडेट जे बँकांच्या एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी मित्रांनो ही गुड न्यूज आहे आणि हे नोटिफिकेशन एकदाच आउट झालेलं आहे. मग आता या नोटिफिकेशनबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला मित्रांनो देणार आहे. मग यामध्ये नेमकं याला कोण कोण अप्लाय करू शकतं, म्हणजे कुठले विद्यार्थी कोणते कॅन्डिडेट याच्यासाठी इलिजिबल आहेत हे फॉर्म भरायला, त्याला पात्रता काय लागते, वय किती असावं लागतं, त्याच्यानंतर याला डिग्री पाहिजे का नाही पाहिजे, पर्सेंटेजची अट मार्कांमध्ये आहे का, ही परीक्षा नेमकी होणार कधी, मग ती होणार जर का त्या महिन्यात असेल तर मग ती नेमकी कुठल्या तारखेला होणार, त्यानंतर ही परीक्षा जी आहे ही कोणत्या लँग्वेजमध्ये होणार, कुठे होणार, त्याचे एक्झाम सेंटर कुठे असणार, त्याचा पॅटर्न काय असेल, काय काय अभ्यास करावा लागेल, आणि बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन बॅच या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनियर असोसिएटच्या परीक्षेसाठी ची तयारीसाठी म्हणून कधी सुरू होणार आहे याची पूर्ण माहिती मित्रांनो या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. विनंती फक्त एवढीच आहे की मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त कॅन्डिडेटपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे, तुमच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करायचा आहे की जेणेकरून सगळ्या मुलांना हा चान्स घेता येईल, सगळ्यांना ही परीक्षा देता येईल. तर चला मित्रांनो सुरू करूया स्टेट बँक ऑफ इंडिया क्लरिकल म्हणजे ज्युनियर असोसिएट 2022 चं नोटिफिकेशन. याचा नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो 5008 आणि त्याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला देतो आहे. च्याही मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जर का आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणारे सगळे नवनवीन नोटिफिकेशन, निघालेल्या जागा, त्याचा सिलेबस, पॅटर्न, पात्रता याच्याबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मिळेल. तर मग आता ही SBI असोसिएट ज्युनियर असोसिएटचं 2022 जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो याच्यासाठीची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुद्धा, ऑफलाईन आणि ऑनलाईन, ऑफलाईन सुद्धा आणि ऑनलाईन सुद्धा, ऑफलाईन ऑनलाईन या दोन्ही बॅचेस ज्या मित्रांनो आहेत त्या 12 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहेत. 12 सप्टेंबर 2022 पासून हे बॅचेस सुरू होत आहेत मित्रांनो. याचा टायमिंग मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा या दोन्ही याच्या सेशनमध्ये हे असणार आहे आणि मित्रांनो याचं फी स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. बाकी डिटेल माहितीसाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की जेणेकरून तुम्हाला अजून डिटेल माहिती याची तुम्हाला मिळायला सोपं होईल. ठीक आहे मित्रांनो चला नोटिफिकेशनकडे जाऊया. पुन्हा एकदा सांगतो 12 सप्टेंबर 2022 पासून या नवीन बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुरू होत आहेत. दोन टायमिंग आहेत, सकाळ आणि संध्याकाळ, आणि मध्ये दुपारी सुद्धा मित्रांनो एक बॅच अनाऊन्स होणार आहे. फी स्ट्रक्चर इथे आहे. चला सुरू करूया नोटिफिकेशन स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट ज्याला आपण क्लरिकल म्हणतो, क्लर्क म्हणतो, असं हे नोटिफिकेशन 2022 मोठ्या वेटिंग नंतर आज आउट झालेलं आहे. आणि मित्रांनो याचं रजिस्ट्रेशन जे आहे याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन
आणि पेमेंट ऑफ फीस ही उद्यापासून म्हणजे 7 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 27/9/2022 उद्यापासून सुरू होणार आणि 27 सप्टेंबर म्हणजे 7 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2022 याच्या मध्ये तुम्हाला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आहे आणि पेमेंट सुद्धा आपल्याला याच डेटच्या मध्ये करायचं आहे ऑनलाईन ते सुद्धा। चला आता मित्रांनो ही जी एग्जाम आहे ही प्रिलिमिनरी एग्जाम आणि मेन्स एग्जाम अशा दोन एग्जाम याच्या असणार आहेत। याची जी प्रिलिमिनरी एग्जाम आहे मित्रांनो ही प्रिलिमिनरी एग्जाम मंथ ऑफ नोव्हेंबर 2022 नोव्हेंबर महिन्यामध्ये आता एक्झॅक्ट तारीख डेट याची दिलेली नाही आहे म्हणजे आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर खूप वेळ आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये याची पूर्व परीक्षा प्रिलिमिनरीची परीक्षा आहे आणि मेन्सची जी परीक्षा आहे ती मंथ ऑफ डिसेंबर किंवा जानेवारी 2023 प्रिलिमिनरी होणार नोव्हेंबर या महिन्यात। एक्झॅक्ट डेट याची इथं मेन्शन नाही आहे। त्यानंतर याची जी मेन्स होणार आहे ती डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 पहिल्या वीकमध्ये। तर चला आता याचं जी वेबसाईट आहे हे जे तुम्हाला नोटिफिकेशन आहे हे बोर्डेज करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। टेलिग्राम चॅनल ची लिंक आणि यूट्यूब चॅनल ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा। sbibank.sbi/careers किंवा www.sbi.co.in या वेबसाईटला जाऊन आपण ही पूर्ण नोटिफिकेशन हे बघू शकाल। चला मित्रांनो आता वॅकन्सीज कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये किती किती आहेत मेंशन इथे केलेला आहे। बघा सगळे स्टेट इथे तुम्हाला बघायला मिळतील। मग ते गुजरात कर्नाटक त्याच्यानंतर मित्रांनो एमपी ओडिसा तमिळनाडू या सगळ्या स्टेट्स मधले तुम्हाला इथे बघायला मिळेल। आता इथे सगळ्या स्टेट मधल्या वॅकन्सीज सांगणं तसं फारसं युक्तिक होणार नाही। खूप वेळ जाईल हा व्हिडिओ मोठा होईल त्यापेक्षा तुम्ही ते पूर्ण टेलिग्राम चॅनलवर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या हे नोटिफिकेशन आहे तुम्ही ते बघून घ्या। पण त्यातल्या त्यात मित्रांनो महाराष्ट्रात मित्रांनो या 5008 जागांपैकी किती जागा आहे तर महाराष्ट्रात मित्रांनो या टोटल वॅकन्सीज ज्या बघायला मिळतात त्या आहेत 747 5008 पैकी 747 जागा या महाराष्ट्रात च्या वाट्याला मित्रांनो आलेल्या आहेत। कॅटेगरी वाईज किती किती आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळेल। बघा ते तुम्हाला सांगतो SC कॅटेगरी महाराष्ट्रात SC कॅटेगरीसाठी तब्बल 75 जागा त्यानंतर ST 67 जागा OBC 201 EWS 74 आणि जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी 330 जागा अशा सगळ्या मिळून 747 जागा मित्रांनो महाराष्ट्र या स्टेटसाठी या आपल्या राज्यासाठी आणि गोवा मित्रांनो गोव्यासाठी 50 जागा मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळतील। म्हणजे महाराष्ट्र 747 गोवा 50 आसाम 258 त्यानंतर मित्रांनो बघा इथे सगळ्या स्टेट जेव्हा आपण बघतोय सध्या तरी मला इथे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सीज बघायला मिळत आहे। कारण इकडे तुम्ही गुजरात बघाल 353 आहे कर्नाटक 316 मध्य प्रदेश 389 वेस्ट बेंगॉल 340 त्याच्यानंतर ओडिसा 170 पंजाब तमिळनाडू मित्रांनो इथे बघा 355 दिल्ली आणि तेलंगणा यामध्ये दिल्ली आणि उत्तराखंड मिळून 120 जागा आहेत। तमिळनाडूमध्ये 355 दिल्लीमध्ये 225 तर इथे
या नोटिफिकेशन मध्ये सध्या तरी म्हणजे पुढे आपण बघूया सध्या तरी मला 700 बघा इकडे मित्रांनो 747 जागा या महाराष्ट्राच्या वाटाला आणि यस सगळ्यात जास्त जागा या जेवढे स्टेट इथे मेंशन केलेले आहेत त्या स्टेट मध्ये सगळ्यात जास्त जागा मित्रांनो या महाराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे त्यामुळे बिल्कुल आपल्याला ही संधी सोडायची नाही आहे या संधीचं सोनं मित्रांनो आपल्याला करायचं आहे तर चला सगळ्या जागा 5008 त्यापैकी 747 जागा या महाराष्ट्रासाठी मित्रांनो त्यानंतर आता याच्यामध्ये यस बघा नेमकं याच्यात आता बऱ्याचशा इलिजिबिलिटी क्रायटेरिया मग आता बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो की सर याला पात्रता काय आहे कोणते कॅन्डिडेट कुठले विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात चला ते मी तुम्हाला इथे व्यवस्थित सगळं समजून सांगतो इलिजिबिलिटी क्रायटेरिया एज जे आहे मित्रांनो मात्र 1/8/2022 इथपर्यंत काउंट केले जाणार आहे या तारखेपर्यंत 1/8/8 म्हणजे ऑगस्ट 1/8/2022 या तारखेपर्यंत तुमचं एज एक काउंट होणार आहे काय एजचा क्रायटेरिया आहे तर नॉट बिलो 20 इयर्स अँड नॉट अबाउट 28 इयर्स नॉट बिलो 20 20 वर्षाच्या खाली त्याचं वय नसावं आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावं पण कोणत्या तारखेपर्यंत 1/8/2022 पर्यंत म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2 ऑगस्ट 1994 च्या आधी त्या कॅन्डिडेटचा जन्म झालेला नसावा कधी 2 ऑगस्ट 1994 च्या आधी त्याचा जन्म झालेला नसावा आणि कोणत्या डेटच्या नंतर पण नसावा 1 ऑगस्ट 2002 च्या नंतर पण नसावा आता या याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे ते मात्र आहे ॲज पर गव्हर्नमेंट जे नॉर्म्स आहेत त्याच्यानुसार मग वय 20 ते 28 वर्ष त्याच्यामध्ये SC ST कॅटेगरी साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे 20 ते SC कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर 20 ते पुढचे 5 वर्ष म्हणजे 28 प्लस 5 म्हणजे 33 इयर्स किती इयर्स 33 इयर्स 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो SC ST कॅटेगरी 33 इयर्स OBC कॅटेगरी 3 इयर्स म्हणजे 28 प्लस 3 म्हणजे 31 वर्ष मित्रांनो त्याच्यानंतर PWD जनरल आणि EWS कॅटेगरीमध्ये त्यांना एज रिलॅक्सेशन जे आहे ते 10 वर्ष आहे त्यानंतर PWD SC ST 15 वर्ष PWD OBC 13 वर्ष एक्स सर्व्हिसमॅन याच्यासाठीचं सुद्धा मित्रांनो इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे विडोज असतील त्याच्यानंतर डिवोर्स झालेल्या काही फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही इथं वाचून घ्यायचं आहे जे विडोज आहेत डिवोर्स झालेले फिमेल कॅन्डिडेट आहेत त्याचं एज रिलॅक्सेशन आहे 7 इयर्स सब्जेक्ट टू मॅक्झिमम एज लिमिट ऑफ 35 इयर्स फॉर जनरल EWS अँड 38 इयर फॉर OBC अँड 40 इयर फॉर SC अँड ST कॅन्डिडेट हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे चला आता मित्रांनो हे झालं वयाबद्दलचं की कोण कुठल्या वयाचे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतील व्यवस्थित समजून घ्या काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बिलकुल तुमचे डाऊट क्लिअर करून दिल्या जातील बघा मित्रांनो आता याला बोर्डे सरदार नेमकं याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे किती डिग्री पाहिजे का पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे पर्सेंटेजची अट आहे का ते बघूया चला मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन कुठल्या तारखेपर्यंत काउंट केले जाणार आहे तर 30/11/11 म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत या तारखेपर्यंतचं हे क्वालिफिकेशन काउंट केले जाणार आहे ग्राह्य धरले जाणार आहे काय पाहिजे तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे पण जर का दोज हु आर इन द फायनल इयर सेमिस्टर
of their graduation may also apply provisionally subject to the condition that if provisionally selected, they will have to produce proof of having passed the graduation examination on or before 30 November 2022. मित्रांनो पात्रता ने समजून या याला कुठलीही डिग्री जर एखाद्या म्हणजे तुमच्याकडे असेल कोणत्याही डिग्रीचा कॅन्डिडेट कुठलीही डिग्री असणारा कॅन्डिडेट परसेंटेजची अट नाही फक्त डिग्री पाहिजे पास असला पाहिजे कोणतीही डिग्री चालेल तो अप्लाय करू शकतो आणि जर यदा कदाचित आपण म्हणजे तुम्ही जर का थर्ड इयर अपियर असाल तर तुम्हालाही अप्लाय करता येईल पण मित्रांनो तुमचं सिलेक्शन जेव्हा म्हणजे तुम्ही एग्जाम पास झालेले असाल सिलेक्शन तुमचं जर का झालेलं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमची डिग्री मिळालेली आहे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार म्हणजे थोडक्यात तुम्हाला ते सर्टिफिकेट ती डिग्री त्या तारखेपर्यंत तुमच्याकडे ती मिळालेली आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट तिथे प्रोव्हाइड करावे लागतील हे नीट व्यवस्थित समजून घ्या ओके त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही जे स्टुडंट अपियर आहेत आणि त्यांचं म्हणजे रिझल्ट हा 30/11/2022 च्या आधी लागणार असेल त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट मिळणार असेल तर ते अप्लाय करू शकतात कुठल्याही पर्सेंटेजची अट नाही आहे कुठलाही डिग्री कोणची डिग्री असणार आहे याला अप्लाय करू शकतो व्यवस्थित नीट समजून जर झालं असेल तर आपण आता पुढे जाऊया त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये रिझर्वेशन फॉर यु नो दॅट पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज इथे सगळं हे ब्लाइंडनेस त्याच्यानंतर विज्युअल वगैरे याच्याबद्दलची सगळी माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे ती तुम्ही नीट वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल आता हे सगळं सांगणं थोडस अवघड आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला स्क्रायबर पाहिजे असतील तर स्क्रायबर बद्दलची पण पूर्ण माहिती इथे मित्रांनो दिलेली आहे अट एवढीच आहे की तो जो स्क्रायबर तुम्ही यूज म्हणजे तुम्हाला जो स्क्रायबर घ्यायचा असेल तर तो त्या परीक्षेसाठी तो अपियर नसावा म्हणजे थोडक्यात ती SBIची ती जी परीक्षा आहे जी एक्झाम आहे त्याला त्यांनी अप्लाय केलेलं नसावं हा स्क्रायबर तुम्हाला चालणार आहे मित्रांनो बघा आणि स्क्रायबर जर तुम्ही यूज करताय तर तुम्हाला 20 मिनिट फॉर एव्हरी आवर ऑफ द एक्झामिनेशन वेळ आहे चाचणी यूज करणार नाही सच कॅन्डिडेट हु आर एलिजिबल टू स्क्रायबर शॅल बी एलिजिबल फॉर यस टाइम ऑफ 20 मिनिट फॉर एव्हरी आवर ऑफ द यस ठीक आहे हे बाकी सगळं त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आहे मित्रांनो आणि हा स्क्रायबर मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे आहे त्या एक्झामसाठी त्याने अप्लाय केलेलं नसलं पाहिजे हे लक्षात ठेवा चला पुढे पुढे बघूया एक्स सर्व्हिसमॅन बद्दलची पण पूर्ण इथे माहिती मित्रांनो दिलेली आहे आता या बाजूला इकडे तुम्ही जर तू बघत असाल तर ही जी एक्झाम आहे म्हणजे ही जी परीक्षा आहे ही दोन फेजमध्ये होणार आहे एक प्रिलिमिनरी आणि दुसरी मेन्सची एक्झाम आता ही जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे तर मग नेमकं या प्रिलिमिनरी एक्झामला पॅटर्न त्याचा कसा असेल सब्जेक्ट कुठले असतील आणि त्याला टाइम अलाउड किती केलेला असेल ऑनलाईन एक्झाम आहे याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही एक्झाम ही मराठी आपल्या लँग्वेजमध्ये बिलकुल नाही आहे ती हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका लँग्वेजमध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि मित्रांनो या ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे त्याच्यासाठी ही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे मल्टिपल चॉईसेस आहेत 100 मार्काची असेल आणि मित्रांनो याचे 3 सेक्शन्स आहेत 1 तासाचा वेळ आहे पहिला सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेज त्याचे क्वेश्चन असतील 30 मार्क असतील 30 सेपरेट टाइम आहे 20 मिनिट मित्रांनो याला न्यूमरिकल अबिलिटी म्हणजे मॅथ क्वेश्चन असतील 35 मॅक्झिमम मार्क्स 35 मिनिट याला पण 20 सेपरेट आहेत रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आपण ज्याला म्हणतो क्वेश्चन 35 मार्क्स याला पण सेपरेट 20 मिनिट आहे असे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 100 नंबर ऑफ मार्क्स आहेत 100 आणि याला वेळ आहे सगळ्यांना मिळून 1 तासाचा 20 20 आणि 20 मित्रांनो सेपरेट टाइम आहे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग रॉन्ग आन्सर्स आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4.25 म्हणजे तुमचं जर का करेक्ट आलेल्या मार्कांमधनं 0.25 मायनस होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे की समजून घ्या तुमचे 4 करेक्ट आहेत आणि 1 रॉंग आहे
तर चार करेक्ट आलेल्यामधनं हे 0.25, एक रॉंग आहे ना 0.25 मायनस होता, दोन रॉंग आहे करेक्ट मधनं अर्धा मार्क झाला, तीन रॉंग आहे तर 0.75, चार रॉंग आहे तर एक मार्क, त्याच्यात तर तुमचा मायनस होणार, एक लक्षात घ्या 0.25 1/4 मार्क हे निगेटिव्ह असणार आहे रॉंग आन्सरसाठी। चला पुढे बघूया मित्रांनो, चलो प्रिलिमिनरी इकडे मेन्स मेन्स एग्जाम बद्दल प्रिलिमिनरी आपण पास झाल्याच्या नंतर त्याच्यात क्वालिफाय झाल्याच्या नंतर आपण मेन्स एग्जामला मित्रांनो अपीयर होणार आहोत, मेन्स एग्जामला क्वालिफाय होणार आहोत प्रिलिमिनरी क्लियर केल्याच्या नंतर। आता ही जी मेन्स एग्जाम आहे याच्यामध्ये मित्रांनो सेक्शन किती आहे, तर नंबर एक जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल फायनान्शियल अवेअरनेस पहिला सेक्शन, याचे क्वेश्चन आहेत 50 मार्क आहेत 50, सेपरेट टाइम आहे 35 मिनिट। दुसरा सेक्शन जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स 35 मिनिट, याला सुद्धा सेपरेट आहे। त्यानंतर क्वांटिटेटिव एप्टिट्यूड मॅथ्स 50 क्वेश्चन 50 मार्क तब्बल 45 मिनिट आहे। त्यानंतर रिजनिंग अँड कम्प्युटर एप्टिट्यूड 50 क्वेश्चन 60 मार्क्स 45 मिनिट, याला पण सेपरेट अलॉट केलेला टाइम आहे। पूर्ण क्वेश्चन चारही सेक्शनचे असतील 190 मार्क, चारही सेक्शनचे मिळून आहे 200 आणि टाइमिंग टोटल टाइमिंग सगळ्यांचा मिळून आहे पण सेपरेट टाइमिंग मित्रांनो अलॉट केलेला आहे 2 hours 40 minutes, सगळा मिळून ना 2 तास 40 मिनिट। आणि इथे सुद्धा मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्क आहे फॉर रॉंग आन्सर इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 1/4 मार्क, हे तुमचे काय होणार आहे कमी होणार आहे डिडक्ट होणार आहे रॉंग जर का असेल तर। ही मेन्स एग्जाम सुद्धा मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाइपच असणार आहे। आता याच्यामध्ये खूप महत्वाचं इथे मेन्शन केलेलं आहे की खूप महत्वाची म्हणजे काय म्हणतात त्याला की माहिती आहे की कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू स्कोर मिनिमम परसेंटेज मार्क्स ऑन एग्रीगेट फॉर SC ST OBC PWD DSM कॅन्डिडेट 5% सिलेक्शन अवेलेबल देयर ऑन मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स ऑन एग्रीगेट विल बी एज डिसाइडेड बाय द बैंक। No minimum qualifying marks for individual subject are prescribed. Section wise marks will not be maintained. Merit list will be drawn state wise, category wise. नीट लक्षात घ्या मित्रांनो, इथे पूर्ण असं बिलकुल क्लिअर कट त्यांनी इथे दिलेलं आहे की नो मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स फॉर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट आर प्रिस्क्राइब्ड, सेक्शन वाइज मार्क्स विल नॉट बी मेंटेन। हा तुम्ही नीट समजून घ्या, मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन स्टेट वाइज कॅटेगरी वाइज, तुमची जी मेरिट लिस्ट असणार आहे ही स्टेट वाइज वेगवेगळ्या स्टेटची वेगवेगळी आहे, म्हणजे महाराष्ट्राचा कट ऑफ वेगळा, कर्नाटकचा वेगळा, पंजाबचा वेगळा, तेलंगणाचा वेगळा, तमिळनाडूचा वेगळा, दिल्लीचा वेगळा, अशा सगळ्या UP वेगवेगळा, बिहार अशा सगळ्या स्टेटचा वेगवेगळा असणार आहे, त्याचं कट ऑफ वेगवेगळा असेल कॅटेगरी वाईज, हे नीट लक्षात ठेवा। कॅन्डिडेट क्वालिफाइंग इन द टेस्ट मेन एक्झामिनेशन विल बी प्लेस अकॉर्डिंग टू देअर ऍग्रीगेट मार्क्स इन द डिसेंडिंग ऑर्डर इन रिस्पेक्ट टू स्टेट्स अँड कॅटेगरीज। यस, हे तर बिलकुल म्हणजे नेहमीप्रमाणे आहे, तर हे तुम्हाला व्यवस्थित नीट समजून घ्यायचं आहे। दोन फेज मध्ये एग्जाम होणार, प्रिलिमिनरी मेन्स, मी त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला इथे सांगितलेली आहे। चला पुढे बघूया। आता मित्रांनो इथे कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये कोणकोणत्या लँग्वेज मध्ये एग्जाम होणार आहे, बऱ्याच मुलांचे SMS असतात की सर महाराष्ट्रात नाही मराठीत होणार का, बघूया मग बघूया। इथे अंदमान आणि निकोबार इंग्लिश आणि हिंदी, अरुणाचल प्रदेश इंग्लिश आणि हिंदी, महाराष्ट्र इंग्लिश हिंदी अँड मराठी, लिस्ट ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू स्टेट अप्लाइड फॉर, बघा मित्रांनो इंग्लिश हिंदी अँड मराठी, इथे तुम्ही बघू शकाल की मराठी महाराष्ट्र या स्टेटमध्ये इंग्लिश हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेजमध्ये मित्रांनो आपल्याला इथे लिस्ट ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू स्टेट अप्लाइड फॉर, म्हणजे तुम्ही ज्या ज्या त्या त्या स्टेटमधले जे कॅन्डिडेट आहे
ते या लैंग्वेज मध्ये एग्जाम मित्रांनो ते देऊ शकणार आहेत. मी आधी आता आधी सांगताना मात्र माझ्याकडनं तुम्हाला असं सांगितलं गेलं किंवा माझ्याकडनं ते बोलता बोलता ते निघून गेलं की इंग्लिश हिंदी. पण इथे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेज मध्ये आपल्याला एग्जाम ही देता येणार आहे हे समजून घ्या. इथे मित्रांनो प्रिलिमिनरी एग्जाम त्याच्यानंतर वेगवेगळ्या या लँग्वेजेस मध्ये वेगवेगळ्या स्टेटच्या या लँग्वेजेस मध्ये आपल्याला देता येणार आहे. जसं की इथे महाराष्ट्र मी आता सांगितलं मध्य प्रदेश इंग्लिश आणि हिंदी. त्यानंतर मित्रांनो इकडे बघा तुम्ही पंजाब इंग्लिश हिंदी अँड पंजाबी, राजस्थान इंग्लिश हिंदी, तमिळनाडू तमिळनाडू इंग्लिश हिंदी अँड तमिळ. पण मित्रांनो ही जी प्रिलिमिनरीची एक्झाम आहे मी आधीच सांगितलं की नोव्हेंबर 2022 आहे. मेची एक्झाम ही डिसेंबर किंवा जानेवारी किंवा डिसेंबर है ना, म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी या एक्झाम या मंथमध्ये मित्रांनो होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर का अजून व्यवस्थित व्यवस्थित नीट वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. आता याचं स्पेस स्केल वगैरे इथे मित्रांनो दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. प्रोबेशन पीरियड आता तिथे जर का तुमचं सिलेक्शन झालं फायनल सिलेक्शन येस इकडे बघा जर का मित्रांनो इथे येस फायनल सिलेक्शन प्रोविजनल सिलेक्शन सब्जेक्ट टू क्वालिफाइंग स्पेस फॉर ऑप्टेन लोकल लैंग्वेज द मार्क ऑप्टेन इन द प्रिलिमिनरी एग्जामिनेशन फेज 1 विल नॉट बी एडेड फॉर द selection and only the aggregate marks obtained in the main examination phase 2 will be considered for preparation of the final merit list. खूप महत्त्वाचा बऱ्याच कॅन्डिडेटला हा डाऊट असतो की प्रिलिमिनरीचे जे मार्क्स आहेत ते फायनल मेरिट लिस्टसाठी कन्सिडर होणार आहेत का, तर अजिबात नाही. फक्त मेन्सचे मार्क्स तुमचे या फायनल मेरिट लिस्टसाठी मित्रांनो कन्सिडर केले जाणार आहे. त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी सगळे काय काय त्याला डॉक्युमेंट लागतात याच्याबद्दलचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत. तुर्तास तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की व्हेरिफिकेशन जेव्हा डॉक्युमेंटचं असेल तेव्हा सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे असले पाहिजेत. त्यासाठी सगळ्या डॉक्युमेंटचं म्हणजे डॉक्युमेंटची पूर्ण तयारी किंवा सगळे डॉक्युमेंट आपण आत्तापासूनच आपल्याकडे जमा करून ठेवायला पाहिजे. वेटिंग लिस्ट मित्रांनो याची असणार आहे दरवर्षी असते. आणि त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्याच्यानंतर प्रोबेशन जो पिरियड आहे म्हणजे थोडक्या प्रोबेशन पिरियड याला असणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी गव्हर्न बाय द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द सर्व्हिस रेग्युलेशन ऑफ द बँक इन द फोर्स ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग. द न्यूली अपॉइंटेड ज्युनियर असोसिएट विल बी प्रोबेशन फॉर मिनिमम पिरियड ऑफ 6 मंथ 6 महिने. मिनिमम 6 महिन्याचा त्याचा प्रोविजन पिरियड असेल आणि त्याच्यानंतर त्याचं कन्फर्मेशन होईल. पण कन्फर्मेशन हे पूर्णतः डिपेंड असेल तो जे 6 महिन्यामध्ये तो जो काम करतोय ते जर का सॅटिस्फॅक्टरी बँकेला जर का वाटलं तर तुम्हाला बँक कन्फर्म करेल 6 महिन्याचं प्रोविजन पिरियड आहे लक्षात ठेवा. आणि जर त्याला सॅटिस्फॅक्टरी वाटलं नाही तर तुमचं प्रोविजन जे आहे ते विल बी एक्सटेंडेड टिल कंप्लीशन ऑफ द सेम. यस ते एक्सटेंड होऊ शकतं जर का तुमचं काम हे समाधानकारक नसेल तर ते एक्सटेंड होऊ शकतं असं क्लिअर कट मेन्शन मित्रांनो दिलेलं आहे. आता याच्यामध्ये प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आहे मित्रांनो म्हणजे प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामच्या आधी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होणार आहे. पण हे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे असणार आहे ही SBI अरेंज करणार आहे आणि ते असणार आहे SC ST रिलीजियस मायनॉरिटी कम्युनिटीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मित्रांनो असणार आहे. आणि प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग बद्दलची पूर्ण म्हणजे तुम्हाला जे इन्फॉर्मेशन असेल किंवा त्याच्याबद्दलचं पूर्ण तुम्हाला त्या त्या वेळेला तुम्हाला ते कळवण्यात येईल त्या ऑफिशियल वेबसाईटवर SBI च्या. मित्रांनो अशा पद्धतीनं स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे बऱ्याच महिन्यांपासनं ज्याची आपण वाट बघत होतो हे एकदाच नोटिफिकेशन मित्रांनो आलेलं आहे. आणि उद्यापासून याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला सांगायला बिलकुल पाहिजे तो म्हणजे बऱ्याच म्हणजे नेमकं ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीस किती आहे. तर मित्रांनो याची ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी फीस आहे
कि फीस आहे ओपन कॅटेगरी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी साठी 750 रुपये आणि एससी एसटी पीडब्ल्यूबीडी ईएसएम आणि टीएसएम या कॅटेगरीला फीस नाही आहे फीस नाही आहे फीस आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 750 फी इंटिमेशन चार्जेस मंथ पेड विल नॉट बी रिफंडेड ऑन एनी अकाउंट नॉर कैन इट बी हेल्ड इन रिजर्व फॉर एनी अदर एग्जाम और सिलेक्शन एकदा का तुम्ही ऑनलाइन पेमेंट केलं तर फीस कुठल्याही परिस्थितीमध्ये रिफंड होणार नाही किंवा पुढच्या एखाद्या एग्जाम साठी सुद्धा ती तुमची तुम्ही राखून ठेवा असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तसं काही तिथे होणार नाही हे नीट समजून घ्या हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तेही सांगितलेलं आहे आणि मी आधीच सांगितलं की ऑनलाईन ऍप्लिकेशन उद्यापासून सुरू होत आहे मित्रांनो तर चला मग वेळ बिलकुल करू नका बाकी याला अप्लाय कसं करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन फोटोग्राफची साईज वगैरे हे सगळे इथे मित्रांनो दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळ्याच जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण याच्यामध्ये म्हणजे कव्हर केलेल्या आहेत तर चला डोंट वेस्ट युअर टाइम बिलकुल वेळ वाया घालू नका आणि तयारीला लागा खूप चांगलं नोटिफिकेशन मोठं नोटिफिकेशन तब्बल 5008 जागा आणि बोर्डेस करिअर अकॅडमीची नवीन बॅच ऑनलाईन ऑफलाईन 12 सप्टेंबर पासून सुरू होत आहे फी स्ट्रक्चर इथे मेन्शन केलेलं आहे काही डाऊट असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही तिथे कॉल करू शकता तुर्तास इथं थांबूया काही डाऊट असेल तर बिलकुल आपण तिथे मेन्शन करा इथे थांबतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू Thank you.